कुणाच्या नावाचा पण उल्लेख डायरेक्ट नाही करूयात समजून जातील ते वाडेकर यांच्याकडनं सुनील भानेसाठी जर त्यांना हॅट्रिक एक हजार, हजार। बॉल तयार पहिलाच बॉल मिडॉनच्या अगदी बाजूनं चेंडू ट्रॅव्हल होतं डीप मध्ये शेतक्षक मिड मिडविकेटच्या थ्रो जोपर्यंत केला जाईल एका सिंगलन ठिकाणी झाली आहे सुरुवात डाव सुरू झालाय फलंदाजी करणाऱ्या टीम संघाचा तर अजून एक एक कॅश पिसवलीचे उत्कृष्ट गीतकार आणि त्या सोबतीनं तितके चांगले फोर्टी प्लस चे क्रिकेटर एक हजार रुपयाचं साठी सुनील भानेला कॅश प्राईज आहे अनेक सारा पारितोषिकांचा वर्षा फोर्टी प्लस न हे स्तर दिलाय अनेक सारा मित्र आणि मित्रत्व या फोर्टी प्लसच्या खेळाडूंमध्ये एक ऋणानुबंध मजबूत होताना पाहिलं प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात उभी राहणारी संघटना म्हणजेच फोर्टी प्लस क्रिकेट संघटना अर्जुनभाई पाटील यांची ऑन साइड ला फटका ला जवाब परफेक्ट मिडल ऑफ डीप मड विकेटला ठोकलाय एक भगवा षटकार असं हे एक तडफदार नेतृत्व अदरणीय तकदिर काळन आणि सतरंगी क्रिकेट क्लब हे दुडने यांच्याकडनं आलेत हे दुडणे टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे गाव म्हटलं की नवरात्री स्पेशल अलीकडच्या काळात ओळखलं जातं पूर्ण कल्याण डोंबिलीच नाही अनेक विभागातनं अनेक कलाकार सातत्यानं हे जोडले जात असतात मा जगदंबेच्या आशीर्वादाने उदंड अशी प्रगती सातत्यानं आपण सर्वांनी करावी याच मनपूर्वक शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं बॉल द विकेट हलक्या हातानं खेळेत फटका लाज फी फास्ट बॉल चाळत डीप कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर कोहलीचा कवर ड्राईव्ह मुंबईची मरीन ड्राईव्ह ते सगळं विसरून हे दुटनेच्या क्रिकेटच्या प्रेमात पडावं इतकी सुंदर बॅटिंग सध्या करतोय हे दुटने टीम साठी फलंदाज नितीन पाळल नितीन पाडल चांगली बॅटिंग करत असताना एका बाजूला आपण पाहताय हे ॲक्शन इनॅक्शन दुसऱ्या बाजूला अडिवली सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत नाव ते म्हणजेच राहुलभाई पाटील यांचं एक युवा नेतृत्व अडिवली गावाचं त्यांच्याकडनं देखील दिव्यात आपण अडिवली फोर्टी प्लस टीमला शुभेच्छा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बिंजोडचा बादशाह मथुरबैलाचे मालक आणि त्यांच्याकडनं देखील टीम अडिवलीला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मिड विकेट मध्ये अगदी चांगली बॅटिंग सुरू आहे कवर्स मध्ये देखील एक चौकार पण पाहिलाय आणि चांगली सुरुवात सध्या केली आहे हे धावात पाव प्लेच षटक सुरू आहे सेवन्टीन ऑन बोर्ड बाणांत मध्ये होता पुन्हा एकदा हलक्या हातानं काढला या बी असं आहेत शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल एक सिंगल पूर्ण केली जाते एका सिंगल नंतर एस पीचा इशारा येतो पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालं आहे अगदी चार मिनिटांमध्ये पहिलं षटक सुभाषादा पूर्ण झालं आहे चौका षटकार आले तरी देखील क्रिकेटमध्ये डिसिप्लिन टाईमचं मॅनेजमेंट या ठिकाणी अतिशय सुंदर पाहायला मिळालं टीम अडिवलीच्या माध्यमातून षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर वरती धावा आपण पाहताय त्या म्हणजे विदाऊट लॉस अठरा एक दमदार सुरुवात केली या बॅटिंग करत असताना हे दूटने टीमनं अनेक डोक्यावरती ऑरेंज कॅप तुम्हाला पाहायला अडिवली इन ॲक्शन आणि अनेक सारे आज आपण पाहता या ठिकाणी दिग्गज असे खेळाडू फोर्टी प्लसच्या माध्यमातनं इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या फोर्टी प्लस मास्टर्सच्या माध्यमातन क्रिकेटच्या पटलावरचा एक अद्वैती असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणारा ही मात्र शंका नाही आहे पहिल्या क्रमांकासाठी सहा टू व्हीलर मोटर बाईक आहेत दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहता त्या तीन चौथ्या क्रमांकासाठी दोन तिसऱ्या क्रमांकासाठी दोन आणि चौथ्या क्रमांकासाठी एक अशी पारितोषिकांची रेलचेल उत्कृष्ट फलंदाज आकर्षक आली डी उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक डी टी व्ही उत्कृष्ट क्षेत्रक्षक आकर्षक आणि मालिका विरासाठी तब्बल एक लाख तीस हजार रुपयाची होंडा शाईन जी आपल्याला पुरस्कृत केली आहे सोनारपाड्याचे मैत्रीच्या तुलनेतील एक दिलदार असं व्यक्तिमत्व नरेश ठाकूर यांनी त्यांचं करूयात आपण विशेष आभार जाऊया वेलकम बॅक मैदानावरती ओव्हर नंबर दोन पॉवर प्ले टू सुरू होत प्रेक्षकांसाठी बसण्याची जी, जी व्यवस्था केली आहे टॉवरच्या बाजूला त्या ठिकाणी बाईकची लाईट चालू आहे ती लाईट ताबडतोब बंद करा पंचांच्या मागे अंबारच्या मागे जिथे लाईट सुरू आहे ती बंद करा गाडीची आयुष्यात किती अपयश तरी चालेल परंतु एक वेळ अशी फरारी मारा की ती लोकांच्या काम लक्षात राहिली पाहिजे आणि सध्या अगदी असंच काही व्यक्तिमत्व आहे अर्जुनबाई पाटील ज्यांच्या माध्यमातनं सातत्यानं नवे नवे उपक्रम समाजासाठी कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातन आपण पाहतोय शनिदासनं तीन षटकार मारले तर उंबारलीचे रवी भोईर यांच्याकडनं दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे बात आहे दहावींचा वर्षाव सुरू आहे चांगला बॉल आहे टप्पा पडल्यानंतर फायनली आता अडिवली सुटकेचा निश्वास सोडेल अडिवलीला गरजेचं आहे कमबॅक आणि म्हटलं दादा ना कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज स्ट्रॉंगेस्ट सेटअप ते मैदानावरती करायचं आहे फोर्टी प्लस लेजंड मास्टर्स अडिवलीच्या या ठिकाणी खेळाडूंना चांगली या ठिकाणी गोलंदाजी अपेक्षित आहे पहिल्यांदा आपण पाहिलं तर काहीसं नक्कीच थोडंसं अपयश जरूर मिळालं आहे या पाहूयात अत्यात्न पुनरागमन अडिवली कसं करतीय स्विच इटचा फटका उंच हवं आहे त्या नोमॅन्स लँडमध्ये बॉल पिच होईल पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी उचललाय आणि तोपर्यंत मितील धावा त्या म्हणजे दोन आणि नितीननं जरी दोन बॉल दोन षटकार मारले तरी देखील भोई रुंबारली यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे या फलंदाजासाठी वापसीची गरज आहे रन्स फार वेगानं खर्च होत आहेत ब्रेक थ्रू अपेक्षित आहे टीम अडिवलीला गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय बॉल अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला गुडलेन स्पॉट बीट केला फलंदाजाला हलकासा साईड बॉल हाताळला होता थोडासा टॉस देखील झाला या विकेट वरती साईड बॉलिंग करता खरं तर बॉल डीप राहतोय हा बॉल त्या सगळ्याला अपवाद होता थोडा मागे होता लेंथ यॉर्कर नव्हता त्यामुळे टॉस झाला शफल झाले यावेळी देखील हाफ ट्रॅक फाईन लेगच्या वरतून उडवलाय बॉल चाललाय रेषा पार आणि मेथिलदाबाद शार येतो एक प्रतिम सुंदर असा अध्यक्ष चषक दर्जेदार ब्रँडेड चौकार प्रचंड असं प्रेम दोघांमध्येच व्हायला हवी कारण शाहू मामा फॉर्म ओपन चॅलेंज सुरू टीम ची टीम आ, आहे टोटल कार्ड वरती दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर एकोणतीस धावा आतापर्यंत आपण टीम्स पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमात एक संघ आहे कामोठे जो डायरेक्टली पुढे सरकलाय सुपर फोर साठी ही टीम्स पण आतापर्यंत पाहिलेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपली जागा कायम केली या निजे उंबरी वर्लीनं बाय मिळवली आहे आणि दुसऱ्या दिवसात कामोठे सुपर फोरला आली तिसऱ्या रात्रीत आपण पाहिलं आजदे आणि तदनंतर टीम नावाळी आणि देवीचा पाडाला बाय म्हणून ती टीम पुढे सरकली आहे आजची रात्र कोणाची नावरती जाईल त्याकडे लक्ष आपलं प्रत्येकाचं लागलं आहे सेकंड uh, राऊंडची अगदी आता लढत देखील सुरू होणार आहे थोडाच तर टॉससाठी रिपोर्ट आहे ते म्हणजेच टीम वाडेघर आणि वाडेघरला फाईट करणार आहे चिकनघर तर वाडेघर विरुद्ध चिकनघर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं टॉससाठी आणि दुसऱ्या नेटवर्क चार ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार तर दोन्ही कॅप्टन त्वरित रिपोर्ट करा इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय लाईन चेक करावी लागेल अंपासला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एस च्या माध्यमातून एस पी देखील इनॅक्शन पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट सध्या संदप सातत्यानं खेळतीये संदप नवापाडा खंबालपाडा प्रत्येक टीम फोर्टी प्लसच्या माध्यमातून चिकनघर अतिशय दर्जेदार क्रिकेट खेळतीय देसाई या सगळ्या टॉपस टीम इन आहेत तब्बल पन्नास ग्रामीण संघानं इन्व्हाइट केलंय पुन्हा एकदा लाईन पहावी लागेल खराब खराबा अंपारॉल शहावाला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट विसरलाय इतकं तर खरंय लेवन टी आहे ओके या ठिकाणी सुरू होत्या शाहू मामा आपल्यातून सध्या रजा घेतात थँक्यू सो मच आपला मुलगा या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार दलक मत थांबायचं नाव घेत नाहीये अडिवलीला कमबॅक गरजेचा आहे फटका इथे फसलाय कॅच ची संधी जरूर आहे आणि झेल आहे थ्रो उशिरा पोहोचला तोपर्यंत रन्स कम्प्लीट केल्या जातील रनिंग बिटवीन द विकेट किती फास्ट आहे तुम्ही पाहू शकता तब्बल तीन धावा या ठिकाणी पळून पूर्ण केलेत अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस अर्जुनबाईंच्या नावानं आपण पाहता आ, खासदार आदरणीय कल्याण लोकसभेचे तरुण कार्य कार्यसम्राट श्रीकांतजी शिंदे साहेब ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीय अर्जुनबाई पाडेल अतिशय सुंदर असं कार्य भाईंचं सातत्यानं सुरू आहे आणि सातत्यानं मोठमोठ्या मौड राजकीय पटलावरती अरेशदा नक्कीच सांगायला आवडेल की अर्जुनबाई या नावाची चर्चा आवर्जून सुरू असते प्रगतीच्या विकासाच्या दिशेनं सातत्यानं घेऊन जातात अंपासच्या त्या माध्यमात त्या ठिकाणी निर्णयाला या आपण वॉर रूम मध्ये त्या ठिकाणी जोडले जातील शशांक शरशांक आणि त्यापर्यंत पोचेल पंचवीस मार्चला बरोबर संध्याकाळ सतरा सुरुवात झाली आहे तीस मार्चला स्पर्धेची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच भरपूर मोठा शेड्यूल असेल तीस मार्चला डे नाईटच्या माध्यमात क्रिकेट सेम इश्यू आहे विशू इश्यू विशू सेम आहे <laughs> uh, माईक थोडस नेटवर्क सोडतो आय थिंक बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे थोडस वेळ अंपास घेतात अगदी क्लोज डिसिजन आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल थर्ड अंपासच्या भूमिकेत शशांक पाटील आपल्या सोबत आहेत नो डाऊट आणि रन्स कम्प्लीट झालेत या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजे दोन धावा आणि धावफलक या स्कोर कार्डवर थर्टी सिक्स पुन्हा एकदा लाईन अगदी फारच फारच दूर होता एस टी लागला व्हाईट बॉलच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाती स्कोर कार्ड वर थर्टी सेवन इथे फटका चांगला आहे मग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात त्यांच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय सीमा पार वन बाउंस इन टू द बाउंड्री रो फो दोनशेच कॅश प्राईज आहे आणि एक गोष्ट पाऊस सध्या कधी पण पडतो हरेश दादा कधी पण जावं लागेल रेडी राहा आपल्याला तेच करायला लागणार आहे आपण पहिल्याच बाहेर आणि दोन्ही फलंदाजांना प्रत्येक चौकारासाठी दोनशे च कॅश प्राईज या ठिकाणी ठेवण्यात आलाय रवी भोईर उंबारली फक्त रवी भोईर नाही रवी शेठ भोईर खूप <laughs> प्रचंड प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरती मग असे आल्यानंतर सुरुवातीलाच रविदा मला भेटले आणि पारितोषिक लावलं जातं ते मधलं म्हणजेच टीम हेद्दूटनेला अगदी उंबारली आणि हिद्दूटने म्हटलं की मध्ये फक्त एक हायवे ट्रॅक आहे बाकी ऋणानुबंध अतिशय चांगल्या आहेत या दोन्ही गावांमधलं उंबारली देखील एक कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक साठी गाव ओळखलं जातं आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट पटलावरती एक आदर्श संघ म्हणून अनेक वर्ष गावदेवी उंबारलीनं एक वेगळी छाप सोडली आहे सचिन भोरच्या नेतृत्वाखाली तीन षटकं संपली आहेत स्कोर धावा आपण पाहता त्या झालेत आतापर्यंत पंचेचाळीस धावा दाओलकावर फोर्टी फाय एक अनाऊन्समेंट अशी करत आहोत मग अशी आपण बघितलं की ओम साई इंटरप्रायझेसचा संघ जो अनाऊन्स झालेला आहे त्यामध्ये ऋषी पाटील स्वतः कॅप्टन कैलास पुरजी सोमनाथ भावेश प्रेषित मनोज संदीप पाटील कृष्णा अनिल हनुमान आणि अजय असे खेळाडू बघायला मिळणार आहेत तर एकावधला आपण बघू शकाल तो म्हणजेच बी एम स्पोर्ट्स म्हणजे बी एम स्पोर्ट्सच्या सुद्धा संघ द जाहीर झाला आहे संघ अशा प्रकारे आहे स्वतः भावी मात्र कॅप्टन आहे पिंट्या जोशी बाळा बोराडे उमेश जाधव सतीश मात्रे संदीप मात्रे पुष्कर काठे कृष्णा कीर नागेश पाटील राजा जाधव आनंद जोशी सुनील जोशी जगदीश जाधव आणि अजित मात्रे असा संघ सुद्धा इथे मात्र अनाऊन्स झालेला आहे त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल एक हाय वोल्टेज मॅच बघायला मिळेल निश्चित त्या मॅचची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागलेली आहे थँक्यू जबरदस्त टीम आहे ऋषी भरपूर चांगली फाईट तुम्हाला करावी लागेल हा बॉल देखील चालला मैदानाच्या बाहेर आणि चौकार एकोणपन्नास वरती पोहोचलाय संघ हे <coughs> बाडान पार्ट मधन ऑन ला खेळलेत बॉल चालला डीप मध्ये मिळवी केला मिसफील अर्धशतक पूर्ण झालंय सांघिक टीम हे दुडणे संघाचं त्रेपन्न धावा धाव फलकावरती अवघ्या तीन पूर्णांक दोन मध्ये त्रेपन्न धावा फुलकावरती सजवलेत हे दुडणे टीम फोर्टी प्लस ऑन फायर दोन्ही बाजूला फलंदाज ऑफिशियल कॉल पुन्हा एकदा तुम्हाला इन्व्हाइट करतोय चिकनघर आणि वाडेघरचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे सज्ज राहायचे दोन्ही राहायचं धावा सांगी कर्दशतक एकदा टायर नक्की व्हायला हव्या हे दोन दोन्ही फोर्टी प्लस साठी कारण सर्वाधिक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी सेट केली आहे आजच्या रात्रीत शनिदास काळन आणि त्याच्या सोबतीनं नितीन पाडल पॅटमधन ऑनसाईडला वळवलं डीपेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत अगदी तीन षटक मैदानावरती बॅटिंग करत आहेत तरी देखील रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते नितीन आणि शनिदासच्या माध्यमातनं ग्रेट ग्रेट कॉम्बिनेशन चर्चा करावी कौतुक करावं प्रशंसा करावी आणि पाठीवरती मायची हात जितकी थोपटावी तितकंच अगदी हे प्रदर्शन कौतुकास्पद ओल्ड इज गोल्ड बाडण मध्ये होता लॉफ्ट करायचं होता स्टँड अँड डिलिवर नाही जमला त्या ठिकाणी बट फिल्डर्स थोडेसे दूर राहिलेत अजून दोन धावा मिळतील फायनली आता थोडासा थकवा जाणवतोय वयाच्या चाळीशी नंतर अगदी या सगळ्या गोष्टी घडतात बट तरी देखील मैदान सोडायला मत तयार नाहीये दोन्ही फलंदाज जबरदस्त क्रिकेट सुरू आहे हायस्ट पार्टनरशिप ऑफ दी टोर्नामेंट आपण पाहताय ती आहे सात धावेची विश्वास रसाळ आणि किशोर पाटील निजे त्यांच्या नावावरती पाहूयात तो रेकॉर्ड ब्रेक होईल का ती चर्चा मैदानावरती सुरूच आहे कारण अजूनही भरपूर वेळ आहे चौथ्या षटक सुरू आहे आपण चौथ्या षटकात आहोत पाचवं षटक येणं बाकी आहे आणि स्कोरकार्ड वरती धावा झाले तर आपण पाहताय अठ्ठावन्न धावा फिफ्टी एट ऑन बोर्ड विदाउट लॉस सध्या सेकंड हायस्ट पार्टनरशिप मध्ये जोडलं गेलंय नाव या दोन्ही बॅटस अजून दोन धावा या ठिकाणी घेण्याचा मानस आहे आणि दोन धावा पूर्ण आणि जी हाय पार्टनरशिप हा। आहे त्याला बरोबरी आता केली आहे विश्वास रसाळ आणि त्यांच्या सोबतीनं किशोर पाटील यांनी ती भागीदारी केली होती या स्पर्धेच्या माध्यमातन आणि पाण्याची मागणी होती चला पाणी घेऊन जायचं पाणी घेऊन जा फास्ट आमचे ड्रीम ब्रेकर्स मैदानावरती जातील सकाराम शेट विद्या मंदिर अगदी त्याच्याच बाजूला असलेले हे सुंदर असं क्रीडांगण क्रीडांगणाच्याच मागे टफ देखील आहे जिथे सातत्यानं सराव केला जातो ऑलवेज एव्हर ग्रीन सॉंगला एक वेगळ्या स्किलनं पेश करणं ही विशूची ओळख आहे डीजेच्या डी जेच्या माध्यमात फुटाने विशू आपल्या सोबत जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना खरं तर काही लिमिटेशन्स आहेत आपण त्याच्यामुळे जास्त वॉइस ओपन करत नाही होत ज्यावेळी सॉन्ग प्ले केले जातात अन्यथा अजून मिक्सिंग त्यानंतर काही डीजेच्या माध्यमातून जे स्किल असतं ते दाखवण्याची फारशी चान्स मिळत नाही आहे Uh, उद्याच्या इव्हनिंग सेशन मध्ये आपण येऊ नक्कीच आपल्या डीजे एंटरटेनमेंट करतील मात्र शंका नाही या स्कोर कार्ड वरती धावा साठ हाय पार्टनरशिप रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का रेकॉर्ड बॅटिंग सध्या सुरू आहे फलंदाज आपण पाहता एका बाजूला शनिदास काळन दुसऱ्या बाजूला नितीन पाटील शेवटचं षट घेऊन आले टीम अडवली साठी आपण पाहता गोलंदाज संदीप भाने सज्ज गोलंदाजी गोलंदाजीसाठी एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर समोर लॉन्ग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन एक मिड विकेट एक अगदी आपण पाहिलं इन फ्रंट ऑफ देंटर त्या ठिकाणी सेट केला स्करले गाडी मिड विकेटच्या बाजूला फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नवा विक्रम प्रस्थापित केला शनिदास काळन नितीन पाटील यांनी अध्यक्ष चषकातील सर्वाधिक मोठी वैयक्तिक भागीदारी पहिल्या विकेटसाठी बेस्ट पार्टनरशिप ऑफ दनामेंट सिक्स्टी फोर नॉट आउट एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या चौसष्ट नाबाद पहिल्या विकेटसाठी आता लाईन चांगली आहे पडल्यानंतर थोडासा खाली राहायला बीट केलंय अडुलीकडे देखील ते बॉलिंग युनिट आहे की जिकडनं मॅच सेकंड इनिंग मध्ये नक्कीच चांगली ते चेस करू शकतील मजा आल मॅच प्रत्येक चौकाराला दोनशे चा कॅश प्राइज आहे आणि वैयक्तिक सत्ती धावा जावा आतापर्यंत बनवलेत फलंदाजी करताना नितीन पाटील अर्धशतक पाहायला मिळेल का लोवा फुल टॉस ऑन साइडला वळवला बाडन पाड मधन चेंडूसाला डीप मध्ये मड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत आणि दोन धावा त्या मात्र पूर्ण झालेत एकोणपन्नास वरती जाऊन पोहोचलेत फलंदाजी करत असताना बॅट नितीन पाटील वॉट अ बेस्ट नॉक आयुष्यातील एक सर्वाधिक सुंदर डाव एक मोठ्या स्पर्धेसाठी मोठ्या मॅच चा मोठा आपल्या नितीन पाटील साकारतोय पहिले अर्धशतक पाहायला मिळेल का अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस च षटक आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये पाहिलं आहे हॅट्रिक तीन पाहिलेत आणि अर्धशतक पहिलं ते मात्र खुणावत आहे आणि ते पूर्ण केलं जाईल का बॅटिंग करताना हे टीम आज रात्री घराघरात एक चर्चा होईल का मॅसेज पोचवला जाईल का नितीन पाटील हाफ सेंचुरीच्या अगदी जवळ येऊन तो थांबलाय फिल्डिंग अगदी चांगली सेट केली आता रन्स बनवू द्यायची नाहीये तो प्रयत्न आहे अडवली टीमचा राऊंड विकेट, विकेट। हलक्या हातानं दिलाय सन्मान सिंगल झालीय पूर्ण दुसऱ्या धावीचा केला जातोय प्रयत्न आणि या स्पर्धेतल्या अध्यक्ष चषकातील पहिलं अर्धशतक ठोकलंय एकदा बिग हँड देऊयात आपण टायमच्या गजरात स्वागत करूया नितीन पाटील या फल यू हि जमी परि आसमा देखताय अरे पंखो को खोल जमानासिफ सिफ उडान देखताय जमानासिफ सिफ उडान देखताय आणि नितीन पाटीलने घेतलेली उंच जेब आणि गगनाला गवसणी घालणारी उंच भरारी अर्धशतक आलाय आणि झेल सुटलाय नशीब देखील सोबत घेऊन आलेत बट रनआउटच्या स्वरूपात विकेट ढोक्यात आहे शनिदास काळन यांची या पाहूयात थर्ड अंपायर एस पीनी कॉल केलाय जाऊयात आपण जी टी सीच्या वॉर रूम मध्ये अतिशय चांगलं आणि दर्जेदार असं टेलिकास्ट ग्लोबल टॅनिस क्रिकेट या ठिकाणी आहे आणि पाहूयात निर्णय आपल्या समोर काय येतो आहे मोठ्या स्क्रीनवरती सध्या ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय बल्स ज्यावेळी स्टिकवरनं उडावली त्यावेळी बॅट ग्राउंडिंग झाली आहे का लाईन ऑन बॅट की इन लाईन की आउट ऑफ लाईन या गोष्टींची चर्चा सुरू आहे आणि डिसिजन आपल्या समोर काही क्षणात या ठिकाणी पोचवला जाईल तर व्यासपीठावर आपण बघतोय ॲडव्होकेट विनायक पाटील यांचं आगमन झालं आहे त्याचबरोबर बाळू अर्थातच संदीप पाटील यांचासुद्धा अभ झाला आहे दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत लेदरबॉलच्या माध्यमात अप्रतिम क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमात आपण दरवर्षी बघतो विविध राज्यातील खेळाडू या स्पर्धेला आवर्जून भेट देतात इन्व्हिटेशन टीम असतात आणि निश्चित लेदरबॉलसाठी मात्र खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमात आयोजित केली जाते असे बाळू पाटील आणि त्याचबरोबर विनायक पाटील यांचं आगमन झालं आहे दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जबरदस्त अर्धशतक ठोकलं आहे पार्टनरशिप देखील अप्रतिम सुरू आहे फायनली आता या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय येणं तो मात्र बाकी आहे आणि तो अलाय ओ यू टी आउट परतीचा करावा लागेल प्रवास अगदी एकदा जोरदार टाळू होत्या भरपूर काळ झाला ते थकले होते वयामानानुसार या सगळ्या गोष्टी घडतात तरी देखील गावाच्या क्रिकेटसाठी जिद्द आणि मैदान सोडायला मुळीच तयार नव्हते शनिदास काळन नितीन पाटीलच्या सोबतीनं तर मग एकदा जोरदार टाळ्या दोन्ही बॅटर्स साठी आणि हे फोर्टी प्लसचं क्रिकेट आहे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही क्रिकेटचं मैदान गाजवतो संघर्ष करतो आमच्या गावाच्या नावासाठी आमच्या अध्यक्षांच्या सन्मानासाठी कारण एक शिस्तबद्ध क्रिकेट म्हणजेच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट बॉल विकेट फटका ला जवाब आणि पहिल्याच बॉलवरती आला तजनंतर शेवटच्या बॉलवरती देखील आलाय षटकार नितीन पाटीलच्या बॅटमधन नॉट आऊट अर्धशतकीय खेळी आणि पहिला डाव पूर्ण झालाय आणि धावा झाले स्कोर कार्ड वरती त्या म्हणजे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर धावेचं मोठं लक्ष त्या ठिकाणी उभारण्यात आलंय हे दुडने टीमच्या माध्यमात अडिवली संघासमोर या आपण जाऊया टॉससाठी साठी चिकनघर आणि त्यांच्या विरुद्ध वाडीघर प्रसाद प्रसादजी परब त्या ठिकाणी जॉईन होतील आपले ऍडव्होकेट सॉरी प्रसादजी परब आपल्यासोबत त्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद पाटील असतील टॉस बॉक्समध्ये आपल्या ऍडव्होकेट विनायक दादा आणि त्यांच्या सोबतीन आलेले आ... संदीप पाटील यांच्या शुभास आपण करणार आहोत टॉस या जवळयात आपण टॉसबॉक्समध्ये वाडी घर आणि चिकनघर या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या संदीप पाटील आणि विनायक पाटील यांच्या शुभास आहे आपण टॉस करतोय एकेकाचं क्रिकेट संदीप दादानी देखील गाजवलं आणि एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरचं या आपण करूया टॉस तर विश्वनाथ शेट म्हसकर यांतीन साठी पाचशे रुपयांचं पारितोषिक येत आहे ज्या नितीनने नितीन अर्धशतकीय खेळी साकारली त्या अर्धशतकीय खेळीसाठी विश्वनाथ शेट म्हसकर यांच्या पाचशे रुपयांचं पारितोषिक तर टॉस आपण करून घेऊया द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच एक जबरदस्त फाईट चिकणगर वर्सेस वाडेघर दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर आणि टॉस बॉक्समध्ये असतील आमचे दोन मान्यवर दोन बंधुराज ऍडव्होकेट विनो विनायक पाटील आणि त्याचबरोबर संदीप पाटील उर्फ बाळू तर या टॉससाठी चिकनगे कॅप्टन विक्रम विक्रम भोई रिया लवकर तर दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच बिग फाईट दोन्ही संघ वाडेकर वर्सेस चिकनघर तर दोन्ही संघ तुलनेमुळे दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि त्यामुळे आता या द्वितीय फेरीला एक वेगळाच रंग चढेल आणि दोन्ही संघ एक कल्याण शहरातील आहेत आणि दोघंही एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेले आहेत रेग्युलरच्या माध्यमातून पूर्वी खेळलेले आहेत आणि आता मात्र फोर्टी माध्यमातून हे दोन संघ अध्यक्ष चषक दोन हजार तेवीसमध्ये द्वितीय फेरीमध्ये एकमेकांच्या समोर येत आहेत एका बाजूला दादा दुसऱ्या बाजूला विक्रम भोई तर बघा बद्दल दोन्ही भाऊ एकमेकांना मान देत आहेत पण फायनली छोट्या भावाने सांगितलं की मोठ्या भावाने टॉस करायचं आहे हेड कॉल आहे आणि टेल आलं आहे तर टॉल टॉस जिंकलेलं आहे फिल्डिंग तर पहिल्या मॅचमध्ये आपण बॅटिंग घेतली आणि या मॅचमध्ये आपण फिल्डिंग करता सगळ्यांना चर्चा करतो की या मॅचमध्ये कदाचित निर्णय थोडासा बदलला जाईल काय रिझन आहे काय का समोरच्या टीमला टीम हरकत नाही विक्रम भईर तर टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी <laughs> <दो लगता। laughs> <अरके नाए। laughs> आपण बघताय चेकनगर संघाने दुसऱ्यांदा टॉस जिंकलाय पहिल्यांदा टॉस जिंकला तेव्हा पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली या मॅच मध्ये ते फिल्डिंग आहेत मी विनंती करणं मान्यवरांना संदीप पाटील आणि विनायक पाटील या दोन बंधूंना की आपण जाऊन थँक्यू थँक्यू सो मच तर आपण वळू या व्यासपीठावरती सुभाष पाटील केला आई गावदेवी रुद्र इलेवन चिकन घर या पुढीलच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल त्या संघाला कॅश प्राइज आहे एक बॅटिंग करणारा संघ आडुली संघाला सलग पाच चेंडूत पाच षटकार मारतोय कुठला फलंदाज तर सुनील बोईर पिसवलीचे यांच्याकडून चक्क पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे आडिवली संघाच्या फलंदाजांसाठी तो ऑल द बेस्ट एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आतापर्यंत आपण या स्पर्धेतली जर बघितली ती उच्चांक धावसंख्या ती म्हणजेच तब्बल ब्याऐंशी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या चिकनघर संघाने मात्र तो एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला होता त्याच्यानंतर आपण म्हणजे की ब म्हणायला लागेल की म्हणजेच सेकंड हायेस्ट टोटल म्हणावी लागेल ते म्हणजे तब्बल पंच्याहत्तर धावा कुठल्यात मैदानावर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग खूप चांगली आणि दमदार बघायला मिळाली दोन संघांमध्ये हा संघर्ष सुरू आहे हेदूटने फोर्टी प्लस विरुद्ध आडिवली फोर्टी प्लस आणि हेदूटने संघाने मात्र खूप चांगला परफॉर्म केला आणि पहिलं सुद्धा बघायला मिळालं स्पर्धेतलं चौथ्या रात्रीमध्ये अठ्ठावन्न धावांची एक वादळी खेळी चोवीस चेंडूमध्ये साकारली ती नितीन पाटीलने आणि आपण जर बघितलं त्याच्या बॅटमधून चौकारांची संख्या जी होती ते एकूण चौकार त्यांनी नोंदवले ते एकूण पाच चौकार सात चौकार आणि दोन षटकारांनी आपली खेळी सजवली आणि खूप चांगला परफॉर्मन्स आणि पहिलं अर्धशतक नितीन पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळालं चेक तर सुनील भोईर सुवर्ण संधी येते अडिवली या टीमला सलगच्या तीन षटकारांसाठी एक हजार रुपयांचं पारतोषिक आहे अडिवली या टीमला सुनील भोईर यांच्या नितीन अजून एक रोशन पावशी त्याने अनाऊन्स केलं होतं पाच षटकांसाठी पाच हजार रुपये पहिला चेंडू लोअरफुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता स्लॉग इटचा प्रयत्न इथे मात्र थोडासा असफल ठरतो आहे चेंडू मागे निघून जातो आहे बॅटची हलकीशी आतली कड घेऊन तोपर्यंत आपण बघतोय की फलंदाज एका धावेने स्वतःचं खातं उघडते आघाडीच्या फलंदाज आपण बघतोय आडिवली संघाकडून धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शहात्तर धावेंचा भास्कर भाणे आणि गोविंद भाणे येत आहेत स्ट्राईक इंडला तर मात्र असतील ते गोविंद भाणे नितीनच्या या अर्धशतकासाठी पारदोषिक आले ते म्हणजेच शेट मस्कर यांच्याकडून आणि त्याचबरोबर नवनाथ पाटील हेदुटणे यांच्याकडून ऑन स्टाईला दिशा दिल्या प्रतिम टायमिंग चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पहिल्याच चौकाराची नोंद गोविंद भाणेच्या बॅटमधून अकरा संगीत ऐकायला मिळते आहे संख्या पाच धावा आणि घड्यात निश्चितच बारा वाजून अडतीस मिनटं फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती पण चेंडू उंच ऑन साईडला हुक केला आहे डीपमध्ये क्षेत्रक्षक खूप वेगाने चेंडू येतोय आणि तोपर्यंत ते चेंडू कव्हर केलं तोपर्यंत धावून दोन धावा पूर्ण केल्या दोन्ही फल अंदाजांनी ती सगळ्यांचा प्रयत्न गोविंद यांनी मात्र केला पण नकार दिला लास्ट मोमेंटला तो म्हणजेच नॉन स्टॅकेंडकडनं भास्करने तोपर्यंत दोनच धावा इथे ॲड करूया धावफलकावर आणि धावसंख्या अंकी झाली ती सात धावा धावफलकावर पहिल्याच सत्रात आपण नितीन पाटीलचा एक अर्धशतक बघितलं एक वादळी खेळी बघितली आणि त्यासाठी शेठ मस्कर यांनी पाचशे रुपये आणि त्याचबरोबर नवनाथ पाटील हेतूडने यांच्याकडून पाचशे रुपयाचा हजार रुपयाचं कॅश ब्रेक दिलं जाईल तर नितीन पाटीलला सामना संपल्यानंतर सात धावा धाव फलकावर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज आहे षटकात तो सुनील काळन ओ अप्रतिम डिलिव्हरी ऑन साईडला स्लॉक करायचा प्रयत्न फुलर लेंथ ऑप्शनच्या बाहेर चिडला पिचिंग केलंय व्हेरी गुड डिलिव्हरी व्हेरी गुड डिलिव्हरी चांगल्या चेंडूची पिचिंग बघायला मिळते आणि धावसंख्या थांबली आधी धावफलकावर सात धावा सेवन ऑन स्कोर कार्ड धावसंख्या सात भास्कर भाणे गोविंद भाणे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे सुनील काळन फुलर लेंथ होता बॅकफुडला थांबून ऑन साईडला पूल करायचा सा प्रयत्न टायमिंग अजिबात जुळलेलं नाही आहे पंचांचा इशारा लेखबाईचा संघाच्या खात्यामध्ये धाव ॲड होते धावसंख्येत भर होते धावा येणं गरजेचं आहे आणि खास करून मोठे फटके येणं गरजेचं आहे पंच्याहत्तर धावा पहिल्या सत्ता जो आपण बघितला शात्तर धावसंख्येचं लक्ष आहे आणि रिक्वायर रन रेट जो आहे तो, तो पंधरा पूर्णांक दोन शून्यचा आहे पंधरा ते सोळा धावा आपल्या शट कामा कराय करायच्याच का आहेत संघाला सुनील काळून पुढचा चेंडू घेऊन स्लॉग इट करायचा प्रयत्न फुटवर्क नाही आहे आमच्या मुवमेंटला आपण बघतोय अडोली संघाच्या फलंदाजांकडून जागेवरनाच फक्त बॅट वेगाने इथे मात्र स्विंग करतायत स्लॉग करण्याचा प्रयत्न करतायत टायमिंग अजिबात जुळत नाही आहे आणि पहिल्याच षटकामध्ये फिरकी आक्रमण बघायला मिळालं हलकासा लेग ब्रेक चेंडू बाहेर वळतो आहे आणि पहिलाच षटक आपण बघतोय अत्यंत इकॉनॉमिकल धावा खर्च केला फक्त आणि फक्त या षटकामध्ये त्या म्हणजे आठ धावा आणि एकही नुकसान नाही आहे त्यामुळे सुरुवात गोलंदाजीत ना खूप चांगली झाली आहे ऋषिकेश करसन पाटील घारविली यांच्याकडून पारदर्शिक आले आहे सलग सहा चेंडू सहा षटकार सहा चेंडूत सहा चौकार सहा चौकारांसाठी तीन हजार रुपये आणि सहा षटकारांसाठी पाच हजारचं कॅश प्राईस ऋषिकेश करसन पाटील यांच्या माध्यमातून इथे जाहीर झालं आहे अडीओली टीमसाठी खास करून संख्या आठ धावफलकावर धाव आहे लक्ष येते शहात्तर दहावेनचं सेव्हन्टी सिक्स टू विन आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे प्रीमियर कॉलनी एंडकडून षटक हाताळला था जाईल पावर प्लेचं दुसरं विश्वास पाटील स्ट्राईकला गोविंद भाने एक चौकारच्या बॅटमन आपण बघितलं आहे पहिल्या षटकामध्ये लॉंग लेगला एक्झिक्यूट केला तो फटका विश्वास पाटील पहिला चेंडू फुलला लेंथ आहे थोडंसं डबल माइंडेड झाला फलंदाज एक्झॅक्टली कुठे खेळायला हवा किंवा कुठे चेंडू तो बॅटवर घ्यायला हवा दोनदाचा प्रयत्न सुरू आहे आणि दोनदा इझिली कम्प्लीट करतील फुलला लेंथ चेंडू थोडासा हवीमध्ये आपण बघतो की ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र करतायत विश्वास एक तर आपण बघतो की विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे त्यामुळे चेंडू साईट होणं तेवढंच गरजेचं आहे हळूहळू थोडा थोडासा थंडवा मागच्या तीन दिवसाच्या कमेंटमध्ये आपण बघतो की थोडासा थंडावा कमी आहे या चौथ्या रात्रीमध्ये चेक थोडंसं थांबवतो आपल्यासोबत अजूनही ऑनलाईन आपले असे काही मित्र जोडलेत ज्यांनी या स्पर्धेसाठी एक मोठं योगदान दिलं आहे आणि पुन्हा एकदा आपण अनाऊन्समेंट तीच करतो आहे तर अर्जुनबाई या स्पर्धेला पूर्ण स्वतः या ठिकाणी कोणतंही स्पॉन्सरशिप न घेता भरवतात मात्र जो काही आपला मित्रपरिवार आहे मग आपले अर्जुनबाई असतील बा बोराडे असतील हरेश्रदा भोईर असतील विश्वनाथ शेठ मस्कर असतील आपले संदीप पाटील असतील या सगळ्यांवरती प्रेम करणारी देखील एक वेगळी टीम आहे त्यांनी सांगितलं या स्पर्धेचा घटक बनण्याची आम्हाला देखील एक संधी हवी कारण ग्राउंड लेव्हलला येऊन आम्ही सध्या काम करू शकत नाही आहोत मात्र एक काहीतरी असं योगदान आमचं या स्पर्धेला हवं आहे की ज्या योगदानाच्या माध्यमातून आम्ही देखील या स्पर्धेचा घटक बनू आणि त्यामुळे त्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला काही आर्थिक सहकार्य म्हणा किंवा काही पुरस्कर्ते म्हणून म्हणा या स्पर्धेसाठी लाभलेत ते म्हणजेच आनंद डेव्हलपर्स सर्वे सर्वा भरत भाई त्या साई सिटी डेव्हलपर्सचे ओनर उद्योगपती संतोषजी दीक्षित साहेब दिवा विभागातील एक लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक शैलेशदा पाटील त्यांचं योगदान आहे आदरणीय कल्याण डुंबलीच्या राजकीय पटलावरचं एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व माझी उपमहापौर रमाकांतजी मडवी त्यांचं मोठं योगदान आहे सुभाषजी पाळणसाहेब जे अश्विनी इन्फ्रा आ, चे सर्वे सर्वात आणि आमचे हरीश भोईर यांचे अतिशय जीवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर आमचे सतीजी शहा यांच्या माध्यमातून मोठं योगदान आलं त्यांचं करू आपण विशेष आभार आमचे नारिवलीचे एक दानशूर नेतृत्व आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये नारिवली म्हटलं की विश्वनाथ शेठ मस्कर आणि शेठ भोईर या जोडीचं मोठं योगदान असतं नारिवलीची आमची एवन जोडी त्यांचं विशेष आभार आमचे घारिवलीचे सुभाषदा पाटील त्यांचं या स्पर्धेसाठी योगदान आहे आणि डोंबिवलीचे नगरसेवक आमचे अर्जुनबाई यांच्या अतिशय जवळचे आणि जीवलग मित्र विकास शेठ म्हात्रे यांच्या माध्यमांना देखील या स्पर्धेसाठी योगदान आलं आहे या सगळ्या आपल्या मित्रपरिवाराचं आपण विशेष आभार व्यक्त करूया फोर्टी प्लस संघटनेच्या वतीनं थँक्स म्हणूया कारण अर्जुनबाई पाटील हे नाव प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असं या प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच अर्जुनबाई पाटील या नावावरती प्रेम करणारा हा मित्रपरिवार ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं या सर्वांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो फोर्टी प्लस ग्रामीण क्रिकेट संघटना कल्याण डोंबिवलीच्या वतीनं धन्यवाद इट्स अबट यू कॉमेंट्री बॉक्स प्रसादजी परब सर त्या ठिकाणी सज्जत चेंडू लास्ट ला फटका चेक केला झेल उडाला होता चांगला प्रयत्न एफट चांगले यज्ञेश काळन यांच्याकडनं एक पारोषिक आलं आहे ते पाचशे रुपयाचा कॅश नितीन नितीनने जी बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी अजून एक पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आम्ही ते ऍड करत आहोत यज्ञेश काळेन यांच्याकडून भीम भीमकाळनने प्रतिम प्रयत्न केला उलटा जात असताना आपण हा झेल किती कठीण असतो तो इथे मात्र सोपा होण्याचा प्रयत्न त्यांनी मात्र केला पण लास्ट महिला कॉन्सन्ट्रेशन चुकलं झेल सुटला आणि झाली ऑन साईडला प्लेस केले चिन्हिकेटला कव्हर करतील एक धाव झाली कम्प्लीट एका आपण चांगली कॉन्फिडंट बॅटिंग बघतोय म्हणजे भास्कर बानेची आतापर्यंत त्याच्या बॅटमधून दोन चौकार धावसंख्याला खूप चांगला आकार देत असावसंख्या अंकित केले धावफलकावर या पावप्लाच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस ट्वेंटी टू बावीस धावा धावफलकावर लक्ष मोठा आहे शहर धावा करायच्यात मागायचीच मी सूचना दिली होती की पहिल्या षटका प्रतिष्ठका मागे इथे मात्र पंधरा पूर्णांक दोन शून्याची गती पंधरा ते सोळा धावा करायच्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी बघायचं आतापर्यंत आलेत त्या बावीस धावा धाव फलकावर ट्वेंटी टू हॅलो हॅलो आणि त्याचबरोबर हे अप्रतिम संगीत आपल्याला बघायला मिळलं ते मात्र चित्रित केलं ते निश्चित एक खूप चांगल्या नटीवर यस ओंकार तर किरण दादा जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत नेवाळीवरनं मलंगड विभागातील एक अतिशय मैत्रीच्या दुनियेतील दिलदारस व्यक्तिमत्व त्यांचं देखील आपण वेलकम करूयात स्पर्धेच्या माध्यमातून या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे दोन धाबा ऍड झालाय धावफलकावर या चेंडूवर धावसंख्या आपण बघतोय ती चोवीस धावा षटक क्रमांक तिसरं बोलिंग मार्कवर पुन्हा दा आपण बघतोय की म्हणजे तिसऱ्या षटक तिसरा गोलंदाज वापरलाय सुधीर काळन स्ट्राईक भास्कर भाने चेंडू उंच आहे मिस टाइम आहे लॉंगॉनला केशोर चेंडूच्या खाली जज करतोय जजमेंट चांगलं व्हेरी गुड फिनिश अप्रतिम झेल आणि पहिला ब्रेक थ्रू पहिला धक्का लागलाय आडिवली संघाला भास्कर टू द पवेलियन गाणी सुपर हिट आहेत आणि सर्वच्या सर्व विष्णूने काल पेश केली होती आपल्या समोर पहिल्या विकेटचं पतन सुधीरला मिळते पहिलं यश हो अप्रतिम वेगवान चेंडू आहे लेनचा खूप चांगला वापर विकेट किपर सुद्धा मी कौतुक करेन विकेटच्या मागे अप्रतिम विकेट किपिंग बघायला मिळते ती श्रीदासची क्लोज कीपिंग विथ द ग्लोज एक्सलेंट एक्सलेंट बॉलिंग अँड एक्सलेंट विकेट किपिंग ऑल्सो खूप सुंदर पहिलाच ब्रेक थ्रू आपल्या संघाला सुधीरने मिळवून दिला मागच्या दोन षटकात तर विकेट मिळालं नाही पण अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली फक्त बावीस धावा खर्च आल्या होत्या या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतो की दोन धावा अंकी झाले आहेत विकेट सुद्धा मिळाली आहे आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकला आहे सुधीरने आता मात्र फिंगर रोल व्हॅरिएशन्स भरपूर चांगले आहेत इथे मात्र आपण बघतो की थोडासा टॉस केला ले चेंडूला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पण चेंडू आपण बघतो बॅटची आतली कड घेऊन शॉर्ट स्क्वेअरला पंचांच्या मागे निघून गेले तोपर्यंत दोन धावा इझिली कम्प्लीट करतोय तो गो गोविंद आणि त्याच्यासोबत आला फक्त नवीन पर्यंत आपण बघतोय म्हणजेच प्रवीण धावांनी खातो उघडतोय धावसंख्य भर झाले धावसंख्या आपण बघतो ती सव्वीस धावा लक्ष आहे ते शहात्तर धाव्यांच सामना जिंकण्यासाठी अजूनही पन्नास जावेची गरज आहे चौदा चेंडू मध्ये लास्टेन लास्ट इयर लास्ट केलाय गलीमध्ये क्षेत्रशक होता त्याला बीट करून चेंडू निघून जातोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने सी बाहेर चौकार अजून एक सुपरहिट सॉंग फ्रॉम मूवी शान या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा मात्र पुढे सरकली आहे बहरली आहे अंकित झाल्या धावफलकावर त्या तीस धावा गोविंद स्लॉग हिट आहे पण व्यवस्थित टायमिंग होत नाही कार्पेट शॉट बघायला मिळतोय चेंडू मात्र आपण जर बघितलं तर खेळाडू वेगान चेंडूवर आला होता पण त्याला बीट करून त्याच्या पायांच्या मधून चेंडू सीमाराच्या बाहेर चौकार टॉस झाला आहे चिकणघर फोर्टी प्लस या संघाने नाणफिक जिंकली मागच्या सामन्यामध्ये निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि एक सर्वोच्च धावसंख्या एक विक्रमी दावसंख्या नोंदवत असताना तब्बल ब्याशी धावा या संघाने कुठल्या पण त्यांना माहिती आहे की वाडेघर सारखा संघ समोर आहे त्यामुळे त्यांनी स्वतः डिसिजन यावेळी चेंज केला निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट करू ते म्हणजे ज वाडेघर फोर्टी प्लस या संघाला त्यामुळे एक चांगली एक हाय वोल्टेज मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल बघायला मिळेल वाडेघर फोर्टी प्लस विरुद्ध चिकणघर फोर्टी प्लस या दोन दिग्गज संघांमध्ये बारा चेंडू आणि बेचाळीसची गरज आहे म्हणजे षटकामागे एकवीस धाबा करायच्या चला फिल्डिंग लावून घ्या सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा अशोक पाटील यांनी एक टाईम नमूद केला होता बारा वाजून बरोबर सहतीस मिनटं त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका स्पीडअप करा मॅच तीन षटकांसाठी आतापर्यंत पंधरा मिनटं वेळ घेतलेला आहे हे जुडणे संघाने आणि गोलंदाजी मार्कवर भीम काळन ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरशेत ऑन साईडला स्लॉग इट करायचा प्रयत्न पण स्लोअर वन चेंडू स्वतःचीच खेळपट्टी स्वतःच बनवली खेळपट्टी आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की कुठे पिचिंग चेंडू करायला पाहिजे आणि तो चेंडू बघायला मिळाला पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे भीमकाळांनी स्वतः क्युरेटर आहे त्या खेळपट्टीचे गोलंदाजीमध्ये आपण बघतोय चौथा षटक तो घेऊन आलाय फुल लेंथ क्लीन बोल्ड हेच मगाशी उल्लेख मी केला की स्वतः बनवलेली खेळपट्टी आणि त्याच्यावर माहिती कुठे चेंडू पिचिंग करायचा आहे तेच बघायला मिळालं फलंदाज थोडासा शफल झाला पायाच्या मागून एसटी वाकवली धक्का दिलाय आडिवली या संघाला फलंदाज बाद. पिच्चर केलं जाणं बॅटिंगसाठी आपण बघतोय नवीन आला फलंदाज स्ट्रॅकेंडला असेल तो संदीप भाने असा एक खेळाडू आहे जो मैदानावर निश्चितच या दावाला पलटवू शकतो एवढी क्षमता या खेळाडूमध्ये आहे आता मला त्याच्यावेळी चेंडू शिल्लक तर दहा करायच्या तर बेचाळीस हो इथे मात्र लांबूनच खेळायचा प्रयत्न चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवला चाणक्य गोलंदाजी बघायला मिळते भीम काळांची तिन्ही चेंडूवर तीन व्हेरिएशन्स तीन विधि विविध टप्पे आणि मात्र पूर्णपणे बीट करत असताना बॅट्समनला आतापर्यंत या षटकात धाव खर्च केली नाही तीन चिडमध्ये एक विकेटसुद्धा काढली आहे भीम काळ फुलटॉस नो no बॉल कॉल केल्या पंचानी ओवर द वेस्ट आहे पण चेंडू जास्त लांब जात नाही आहे डीपमध्ये शतछक स्क्वेअर लिहिलेला चेंडू कव्हर केले तोपर्यंत मी ते दोन धावा प्लस वन अशा तीन धावा ॲड करूया व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न चेंडू ओवर द वेस्ट आला पण एक संदीपकडे एक मोठी संधी होती मोठा फटका मारण्याची इव्हन बघतो की मी मागाशी तोच उल्लेख केला की मागच्या तीन दिवसात खूप चांगलं थंड क्लायमेट बघायला मिळालं शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि निश्चित त्या वेळेची सुरुवात झालेली आहे थोडंसं क्लायमेट थंड झालंय त्यामुळे चेंडू आपण बघतोय की दूर जास्त ट्रॅव्हल होत नाहीये फ्रीड असेल पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन स्क्वार कट करण्याचा प्रयत्न कमबॅक करत असताना भीम काढून पुन्हा एकदा अचूक दर्जाची आपण बघतोय गोलंदाजी बघायला मिळते अचूक टप्प्यावर पिचिंग बघायला मिळते एकमेव चेंडू वेरिएशनच्या माध्यमात टाकण्याचा प्रयत्न नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्नांमध्ये एक बीमर टाकलाय बीमने फिंगर रोल बघूया मागे चेंडू जातोय थर्ड महिन्याला शतशक काय चेस सुरू आहे दोन धाव इथे फलंदाज कंप्लीट करेल जोबत चेंडू कवर केला जाईल आणि याचा प्रयत्न सुरू होईल कारण चेंडू आपण बघतोय डायरेक्ट सुद्धा प्रयत्न केला त्या ठिकाणी गॅप खूप मोठा आहे तीन धावा धावून तर पूर्ण झाल्या होत्या आणि चौथी धाव सुद्धा धावून पूर्ण होते बघायचं आहे आणि पाचवी धाव ही सुद्धा कम्प्लीट झाली आहे रेकॉर्ड झाले आजच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाच धावा धावून बघा ते पंजा करतायत पाच धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी तर एक कॅश प्राईज भीमा काळांना या ठिकाणी जर विकेट काढली तर एका विकेटसाठी आमच्या फोर्टी प्लस स्कोर कमिटीकडनं आणि हरेशदा भोईर यांच्या वतीनं दिले जातील तब्बल पर विकेट फाय हंड्रेड पाच चेंडू झाले धोमकार ऑलरेडी पारितोषिक घेते ऑन साईडला स्लॉग हिट आहे चेंडू डीप मध्ये सरकतोय डीप वर एक बाउंड्रीच्या बाहेर षटकार पारितोषिक स्पेशल होतं कारण ते आधी Uh, एकशे पन्नास वन फिफ्टी म्हणजेच दीडशे रुपयाचं त्यांनी सांगितलं होतं की तीन वेळा तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईलनं अनाऊन्स करायचं आहे आणि दादा कोळेगाव यांच्याकडनं एक कॅश प्राईज आहे कारण भीमा काहन तिकडे विकेटवरती पडले म्हणून त्यांच्यासाठी एक दीडशे रुपयाचा कॅश प्राईज रणजित संधे कोळेगाव यांच्याकडनं आला आहे तर मॅच संजल्यानंतर स्वतः भीमा काहन यांनी येऊन ते पारितोषिक पिक करायचं आहे आणि आडिवली संघ जर सामना जिंकतो आहे तर रुद्र इलेव्हनचे चे ते पिंट्या भोईर यांच्याकडनं एक हजार ट्वेंटी वन ट्वेंटी वन सामना खूप दूर निघून गेलाय गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोलंदाज आला गोलंदाजी करण्यासाठी या षटकामध्ये शनिदास काळन दाव संख्या आपण बघतो जी अंकित झाली ती सत्तेचाळीस जावा अठ्ठेचाळीस फॉर्टी एट सहा चेंडू आणि अठ्ठावीस जावा मोठ्या फटक्यांमध्ये डील करावा लागेल आडवलीच्या फलंदाजांना संदीप भाणेसारखा खेळू माझ्याच्या आतमध्ये अजूनही आहे प्रवीण भाणे आतमध्ये आहे पिच होता संधी चांगली होती मागे थांबून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला व्यवस्थित चेंडू टायमिंग होत नाहीये दरम्यान आपण बघतो की फलंदाज एकदा तिथे कम्प्लीट करतोय संधीच्या बॅटमधून स्ट्राईक केला भाने। होता मात्र प्रवीण भाणे पाच चेंडूचा खेळ शिल्लक सत्तावीस जावींची गरज आहे बघा ते जे लावलं होतं सुनील भोर यांनी ते पटकावण्याची एक नामी संधी पाच चेंडूत पाच षटकार मारावी लागतील चक्क पाच हजार रुपयाचा कॅश आहे तुमच्या समोर हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न अपिल पंचांकडे यासाठी एक्झॅक्टली स्टंपच्या समोर फलंदाज एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात बाद असंच संगीत त्यांनी मात्र सगळ्यांसाठी ते घेऊन आले आपण बघतो की फोर्टी प्लस क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि त्यांच्याच काळातली गाणी म्हणजे एकोणीसशे ऐंशी एकोणीशे नव्वदमधली गाणी आपल्याला विश्वच्या माध्यमातून ऐकायला मिळतं थँक्यू था। विशू चार चेंडू आणि सत्तावीसची गरज फुल टॉस आहे फक्त दिशा दिल्या मागे जातो चेंडू आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा या चेंडूवर चौकार तर एक महत्वाची सूचना उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतं संदप फोर्टी प्लस वर्सेस निजे अ फोर्टी प्लस आपण बरोबर संध्याकाळी सहा वाजता सामना सुरू करतोय तुम्हाला रिपोर्टिंग करायचं वेळेवरती आणि दुसरा सामना आहे दे फोर्टी प्लस वर्सेस नवाई फोर्टी प्लस बरोबर तुम्हाला सात वाजता रिपोर्टिंग करायचं दोन्ही टीम पुन्हा एकदा सांगतो संदप वर्सेस निजे अ आणि आज दे वर्सेस नावाळी धन्यवाद प्लीज कंटिन्यू राऊंड विकेट ऑन स्टाईला प्लेस केलाय सामना खूप दूर निघून गेला फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे चेंडूवर काही चेंडूंची या मैदानावर या सामन्यामध्ये तरी सुद्धा दोन धावा धावून इथे पूर्ण करतात फलंदाज दोन धावांची मदत आणि धावसंख्या म्हणून बघतो जी हळूहळू पुढे सरकते मला सांगतात सुभाष अशोक पाटील धावसंख्या पंचावन्न आता मात्र दोन चेंडू शिल्लक आहेत एकवीस धाव्यांची अजूनही गरज आहे चला सुनील भोईर आपल्या माणसाला आपण पाठवून कॅश प्राईज आपल्याला घेऊन जायचं आहे हा काय प्लेस केला ऑन साईडला चेंडू जातो तो म्हणजे स्क्वेअर लेगमध्ये तिथे मिळेल ती फक्त एकच जाव आणि आता मात्र गरज आहे एका चेंडूमध्ये वीस धाव्यांची एका मोठ्या धाव संख्येचा पाठलाग इथे करायचा होता आणि या स्पर्धेतली दुसरी हायेस्ट टोटल आपण बघत आहोत प्लेस केलंय चेंडू जातो तो ऑनला इथे मात्र धाव घेतली नाहीये एकोणीस धावींनी सामने इथे जिंकलेला आहे आणि इथे बघूया आपण चेंडू अजूनही थांबला नाहीये चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊन थांबतोय थोडस माझे शब्द मी मागे घेतो पंधरा दावीने सामना इथे जिंकला